नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 13 आहे. जर तुम्ही याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका किंवा लेक्चर आपले पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. आजचा पहिला प्रश्न काय पहा, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली. आता काय विचारलंय की भारताने 1974 ला कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, श्रीहरिकोटा, थुंबा, पोखरण आणि जैतापूर. तर यापैकी भारताने कुठं अणुचाचणी केली होती, पोखरण या ठिकाणी भारताने अणुचाचणी केलेली आहे. आता ही अणुचाचणी कधी केली पहा, 1974 ला. ठीक आहे, पण आता तुम्हाला इथे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की भारताने आतापर्यंत एकूण किती वेळेस अणुचाचण्या केल्या आहेत. मग आतापर्यंत किती वेळेस अणुचाचण्या केल्या आहेत पहा, तर 2 वेळा अणुचाचणी केली आहे. मग पहिली कधी केली होती पहा, 1974 ला केली होती. खूप महत्त्वाचं, याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे. आणि दुसरी अणुचाचणी कधी घेतली होती, 1998 ला. पहिली 1974, दुसरी 1998. इथं कोण होत्या पंतप्रधान, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आणि इथं कोण होते, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. दोन्ही पण लक्षात ठेवायचं, पंतप्रधान सुद्धा विचारलेले आहेत की खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये अणुचाचणी घेण्यात आली, किंवा पहिली अणुचाचणी कोणत्या पंतप्रधानांनी घेतली आणि दुसरी अणुचाचणी कोणत्या पंतप्रधानांनी घेतली, असं पण विचारतात. मग लक्षात ठेवा, पहिली कोणी घेतली होती, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. दुसऱ्या वेळेस कोण होते, अटल बिहारी वाजपेयी हे काय होते, पंतप्रधान होते. ठीक आहे, अजून महत्त्वाची माहिती याच्यावरती, अणुचाचण्यावरती भरपूर प्रश्न येतात, तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्यावरती. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही अणुचाचण्या कुठं झाल्या, पोखरण या ठिकाणी झाल्या. आणि हे पोखरण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते राजस्थानमध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर भरपूर वेळेस जी भारताची जी पहिली अणुचाचणी ना, याची तारीख विचारलेली आहे, म्हणजे कधी झाली हे तारखेसहित विचारलेलं, म्हणून लक्षात ठेवायचं, 18 मे 1974. ठीक आहे, तारखेसहित लक्षात ठेवा. आणि हिला नाव दिलं होतं पा, एक टोपण नाव दिलं होतं किंवा कोडवर्ड होता, तो काय होता, आणि बुद्ध हसला. काय, आणि बुद्ध हसला हा याचं टोपण नाव होतं. म्हणजे ह्या नावाने ही चाचणी घेतली होती, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पंतप्रधान सांगितलं तुम्हाला, आणि पहिल्या अणुचाचणीच्या वेळी शास्त्रज्ञ कोण होते, तर APJ अब्दुल कलाम होते, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 2 नंबर, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी. आता काय सांगितलंय, इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असं कोणत्या शहराला म्हटलं जातं असं सांगितलंय. सोपा प्रश्न आहे, प्रश्न पाहिला कीच तुमच्या डोक्यात उत्तर आलं असेल. कोणतं आहे, बंगळुरू आहे. मग लक्षात ठेवायचं, बंगळुरू हे काय आहे, कर्नाटक राज्याची राजधानी आहे. त्याचबरोबर बंगळुरूला काय म्हणतात, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं म्हणतात. हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं म्हणतात, प्रश्न विचारलेला आहे, म्हणून डोक्यातच ठेवायचं. कोणाला म्हणतात, बंगळुरूलाच म्हणतात, यालाच IT हब पण म्हणतात, उद्यानाचं शहर पण म्हणतात. ह्या पण गोष्टी तुम्हाला काय करायच्या, डोक्यामध्ये फिट करायच्या, डोक्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, कारण हे सगळं काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण, 3 नंबर, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा 10-10 मिनिटे उशिरा उगतो. काय सांगितलं बाबा, हा जो चंद्र आहे हा आदल्या दिवसापेक्षा दररोज किती मिनिटं उशिरा उगतो असं त्यांनी विचारलंय. मग किती मिनिट उशिरा उगतो, तर तो 50 मिनिट उशिरा उगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक इथं प्रश्न विचारला जातो की चंद्रमास म्हणजे काय. तर चंद्रमास म्हणजे काय, एका अमावश्यापासून दुसऱ्या अमावश्यापर्यंतचा काळ म्हणजेच काय, चंद्रमास होय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, अमावश्या ते अमावश्याला काय म्हणतात, चंद्रमास म्हणतात. हा चंद्रमास किती याचा असतो पहा, तर 29 दिवस 12 तास आणि 44 मिनिटाचा काय असतो, एक चंद्रमास असतो. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की एका चंद्रमासाचा कालावधी किती असतो, तर किती असतो, 29 दिवस 12 तास आणि 44 मिनिटं हा काय असतो, चंद्रमासाचा कालावधी असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, 4 नंबर, मनाचे श्लोक कोण लिहिले किंवा कोणी लिहिले पाहिजे, इथं मनाचे श्लोक कोणी लिहिले असं पाहिजे. मग मनाचे श्लोक, सोपा प्रश्न आहे, मनाचे श्लोक कोणाचे आहेत, तर ते आहेत संत रामदासांचे. कुणाचे, संत रामदासांचे आहेत. मग त्यांचं
पूर्ण नाव काय होतं किंवा मूळ नाव किंवा खरं नाव काय होतं याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर नारायण सूर्याजी ठोसर हे त्यांचं काय होतं, मूळ नाव होतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की बाबा संत रामदासांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, मग त्यांचा जन्म कुठं झाला होता, जांब या ठिकाणी. हे जांब कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जालना जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की संत रामदासांचे ग्रंथ कोणते आहेत. मग हा दासबोध लक्षात ठेवायचा, हा दासबोधवरती भरपूर वेळेस परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे आणि हा सोपा आहे, म्हणजे जवळपास 90% मुलांना पहिलाच माहीत असणार आहे. त्याच्यानंतर करुणाष्टके हा सुद्धा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक त्यांचं महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी महाराष्ट्रभर हनुमानाचे मंदिरं उभारली, म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावागावामध्ये हनुमानाचं आज मंदिर दिसतं की नाही आपल्याला प्रत्येक गावामध्ये, मग ही मंदिरं कोणी उभारली असा प्रश्न विचारला जातो. तर हे कोणी उभारली होती, संत रामदासांनी उभारली होती, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 5 नंबर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला. महात्मा ज्योतिबा फुले, तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला आहे ना अभ्यास करताना ना ह्या 3 व्यक्तीचं आहे ना 100% तोंडपाठच करून ठेवायचं सगळं. कोण? महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज. म्हणजे आपण म्हणतो ना शाहू, फुले, आंबेडकर, ह्या 3 व्यक्ती ना यांच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न, कमीत कमी एक प्रश्न विचारलेला असतो, म्हणजे असतोच, ठीक आहे. मग त्यांचा जन्म कधी झाला होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा, तर तो 11 एप्रिल 1828 त्यांचा जन्म झालेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, त्यांचा जन्म कोठे झाला, तर तो पुणे या ठिकाणी झाला, ठीक आहे. परंतु बऱ्याच वेळेस विचारलं जातं की त्यांचं मूळगाव कोणतं होतं, महात्मा फुले यांचं मूळगाव कोणतं होतं, तर त्यांचं मूळगाव होतं पहा कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. कटगुण लक्षात ठेवा, ठीक आहे. तालुका जिल्हा अजून अजून विचारलं नाही, पण कटगुण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महात्मा फुलेंची पुस्तकं याच्यावरती प्रश्न विचारला जातो, त्यात सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचे कसब आणि हे गुलामगिरी. हे जे 3 पुस्तकं आहेत ना, हे 3 पुस्तकं एवढे इम्पॉर्टंट आहेत की या तिघा मिळून कमीत कमी आतापर्यंत 200 वेळेस प्रश्न विचारला असेल, कमीत कमी हा ह्या 3 पुस्तकावरती. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं पुस्तक, तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. आणि हे जे सार्वजनिक सत्यधर्म आहे हे काय झालं होतं, त्यांचं मरणोत्तर प्रकाशित झालं होतं, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलं जातं. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, महात्मा फुले यांनी केली. कधी केली, 1873 केली. हे वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो, म्हणून मी या ठिकाणी घेतलेत. त्याचबरोबर हंटर आयोग तुम्हाला माहीत असेल, मग ह्या हंटर आयोगासमोर महात्मा फुले यांनी काय केली होती, साक्ष दिली होती पहा. आणि हंटर आयोग कधी नेमला होता, 1882 यालाच काय दुसरं नाव आहे हंटर आयोगाला, हंटर आयोगाचं दुसरं नाव काय, शिक्षण आयोग आहे. मग याच्यासमोर साक्ष देऊन त्यांनी काय केलं होतं, प्राथमिक शिक्षण मोफत द्यावी ही मागणी त्यांनी या ठिकाणी केली होती. आणि ते पण कुणाला द्यावं, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही प्राथमिक शिक्षण द्यावं अशी मागणी केली होती. मग कुणी केली होती ही, महात्मा फुले यांनी. कुणासमोर, हंटर आयोगासमोर. कधी, 1882. हंटर आयोगाचं दुसरं नाव काय आहे, शिक्षण आयोग आहे, ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. मग महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात, तर ते सुद्धा महात्मा फुले यांनाच म्हणतात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न महत्त्वाचा विचारला जातो की महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली. कुणासाठी, मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली, तर ती कधी काढली, 1848. दुसरा प्रश्न विचारला जातो, महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे काढली, तर ही कुठं काढली होती पहा, बुधवार पेठेमधील. आणि कोणाच्या वाड्यात काढली होती, तर बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यात काढली होती. म्हणजे सगळं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांच्यावरती कोणाच्या विचाराचा प्रभाव होता, तर कोणाच्या, थॉमस पेन. हा जो थॉमस पेन आहे त्याचं एक पुस्तक आहे द राईट्स ऑफ मॅन, याचा प्रभाव होता त्यांच्यावरती, ठीक आहे. थॉमस पेनचं पुस्तक आहे द राईट्स ऑफ मॅन, याचा प्रभाव महात्मा फुलेवरती होता, लक्षात ठेवा. परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी तुम्हाला काय करतो, एवढं डिटेल्समध्ये, डीपमध्ये सांगत आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर छोटीशी परंतु एक अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना. मित्रांनो, आपण ICDS म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्याचबरोबर महिला व बालविकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आता महिला व बालविकास विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणते पद आहेत, तर पर्यवेक्षा
परिवीक्षा अधिकारी आहे, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे आणि संरक्षण अधिकारी आहे. म्हणजे ही तिन्ही पदासाठी काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असे टेस्ट सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी सुद्धा काय अतिशय उपयुक्त असणार आहे. मग याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण तुमचं काय केलेलं आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट सिरीज असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, TCS घेतलेले तुम्हाला एकूण 10,000 PYQ भेटतील. 10,000 PYQ, ते पण कसे, उत्तरासहित. आता PYQ म्हणजे काय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे पाठीमागं विचारलेले प्रश्न. कुणी विचारलेले, TCS. का TCS महत्त्वाचं आहे, तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे म्हणून महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये इथं काय केलं जाणार आहे, अतिशय IMP अशा नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDS सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे. मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे या सगळ्यांची. परंतु ऑफर प्राईजनुसार तुम्हाला हे किती रुपयाला भेटेल, जर तुम्ही आज घेतलं तर हे तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला हे भेटणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा, 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. याच्यावरती काय करायचे तुम्हाला, 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा. आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे, 96 89 14 16 30, ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला एक 2 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न, 6 नंबर. बघा पुन्हा महात्मा फुलेवरतीच प्रश्न आहे पहा. पुन्हा तुम्हाला काय सांगितलं, म्हणजे अशी परीक्षाच नाही की ज्याच्यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यावरती प्रश्न नाही असे, ठीक आहे. मग काय सांगितलं, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली. मग सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती, तर ती 24 सप्टेंबर 1873. तारखेसहित लक्षात ठेवायची, प्रश्न विचारलेले आहेत तारखेसहित, ठीक आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली असं विचारलंय. कोणती फौज, तैनाती फौज, खूप इम्पॉर्टंट आहे. ही पद्धत कोणी सुरू केली होती, लॉर्ड वेलेस्लीने सुरू केली होती, ठीक आहे. आता तैनाती फौज म्हणजे काय होतं, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, की राजा म्हणजे भारतीय राजा स्वतःची त्याची काय करणार नाही, फौज ठेवणार नाही, तर तो काय करील, इंग्रजाची फौज ठेवील. आणि जी इंग्रजाची फौज ठेवली त्या सैन्याचा खर्च मात्र कोणी करायचा, त्या राजाने करायचा. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची आत काय होती, परराष्ट्र संबंध हे काय, इंग्रजीच्या मदतीनेच ठेवावे लागतील. म्हणजे त्या राजाला दुसऱ्या एखाद्या राजासोबत किंवा दुसऱ्या देशासोबत संबंध ठेवायचे असतील तर ते कोणाच्या मदतीने ठेवावे लागतील, तर इंग्रजांच्या मदतीने ठेवावे लागतील, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं विचारलं जातं की सर्वात प्रथम कोणी तैनाती फौज स्वीकारली, तर सर्वात प्रथम तैनाती फौज कोणी स्वीकारली होती, निजामाने, हैदराबादचा जो निजाम होता त्याने. कधी स्वीकारली, 1798 प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जातो की दुसऱ्या बाजीराव पेशव्याने किंवा पेशव्याने तैनाती फौज कधी स्वीकारली, तर कधी स्वीकारली होती, 1802 कोणत्या तहाने, तर वसईच्या तहाने. हे पण लक्षात ठेवा, वसईच्या तहाने तैनाती फौज स्वीकारली होती. कधी, 1802. त्यावेळेस पेशवा कोण होता, तर दुसरा बाजीराव हा दलिंदर पेशवा होता, ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूरच्या भोसल्यांनी कधी स्वीकारली, 1803. आणि शिंद्यांनी कधी स्वीकारली होती, 1804. हे महत्त्वाचे राजे आहेत की ज्यांनी तैनाती फौज स्वीकारली होती, त्यांचं कोणी कधी स्वीकारली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न, 8 नंबर. बंगालची फाळणी कोणी केली, बंगालची फाळणी कोणी केली होती. कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती आहे, लॉर्ड कर्झनने केली होती. मग लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी कधी केली, तर ती 1905 केली, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनने जी बंगालची फाळणी केली त्याच्यामागं त्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारत होता की बाबा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली पण मग त्याचा उद्देश काय होता, तर त्याचा उद्देश काय होता,
हिंदू आणि मुस्लिम प्रदेशाचं काय विभाजन करणे हा त्याचा उद्देश होता. आणि ॲक्च्युअल फाळणी अंमलात कधी आली पहा, तर ती 16 ऑक्टोबर 1905 फाळणी अंमलात आली. आणि हा जो दिवस आहे 16 ऑक्टोबर 1905 हा राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून साजरा केला होता त्यावेळेस. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. कोणी केला होता? काँग्रेसनी. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी आणली? काय सांगितलंय? 1506 आपली राजधानी दिल्लीहून आग्रा इथं कोणी आणली असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग ही राजधानी कोणी आणली होती? तर ही आणली होती सिकंदर लोधीनी. कोणी? सिकंदर लोधीने. कधी? इसवी सन 1506. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला किंवा सिकंदर लोधीला काय म्हटलं जातं? आग्रा शहराचा निर्माण करता. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाला आग्रा शहराचा निर्माण करता म्हणतात? तर कुणाला म्हणतात? सिकंदर लोधीला म्हणतात. का म्हणतात? तर त्यानं काय केलं होतं? इसवी सन 1506 काय केली होती? आपली राजधानी दिल्लीवरून कुठं आणली होती? आग्र्याला आणली होती. ठीक आहे, आता हे जे लोधी घराणं आहे ना, हे लोधी घराणं मूळचं कुठलं होतं माहिती आहे का तुम्हाला? तर हे मूळचं अफगाणिस्तानचं होतं. म्हणून त्यांना काय म्हणायचं? पठाण असं सुद्धा म्हणायचे. म्हणजे प्रश्न विचारलेला की खालीलपैकी कोणत्या घराण्यांना पठाण असं म्हणायचे, तर कोणत्या घराण्याला? लोधी घराण्याला. का? तर ते अफगाणिस्तानचे होते म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर सिकंदर लोधीनंतर कोण गादीवर आला हा पण प्रश्न विचारलेला आहे. तर सिकंदर लोधीनंतर कोण गादीवर आला होता? इब्राहिम लोधी. आणि हा जो इब्राहिम लोधी आहे याचा कोणी पराभव केला होता? बाबराने पराभव केला होता. जो बाबर आहे ना, ह्या बाबरने काय केला? इब्राहिम लोधीचा पराभव केला. म्हणून दिल्लीवरची लोधी घराण्याची सत्ता काय झाली? समाप्त झाली. आणि त्या ठिकाणी मुघल घराण्याची सत्ता सुरू झाली, म्हणजे मुघल राज्य किंवा मुघल साम्राज्य सुरू झालं. मग मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. संस्थापक कोण आहे? बाबर आहे. त्याने कुणाचा पराभव केला होता? इब्राहिम लोधीचा पराभव केला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा, कारण तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, मग बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? आता बहमनी राज्य, आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, TCS आहे ना, TCS प्राचीन इतिहासावरती भरपूर प्रश्न विचारत आहे, भरपूर विचारत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे आणि हे प्रश्न असे की तेच रिपीट होणार आहेत, तेच प्रश्न काय होत आहेत, पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. कारण प्राचीन इतिहासात जर तुम्ही पाहिलं तर एक काय 10-15 राजघराणे आहेत, बाकी संपलं, बाकी काहीच नाही. ठीक आहे, आणि तेवढेच तुम्हाला पाठ करायचे आहेत. मग बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? तर ती हसन गंगूने केली होती. मग हसन गंगूचं दुसरं नाव काय होतं पहा? तर अल्लाउद्दीन हसन बहमनी. हे काय होतं? हसन गंगूचं दुसरं नाव होतं. ठीक आहे, त्याने काय केली? बहमनी राज्याची स्थापना केली. आणि हे बहमनी असे होते यांच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोण दख्खनचे पहिले मुस्लिम राज्यकर्ते होते? आता दख्खनचे म्हणजेच काय? दक्षिण भारतातले पहिले मुस्लिम राज्यकर्ते कोण होते? तर कोण होते? हे बहमनी. हेच काय होते? पहिले दख्खनचे पहिले मुस्लिम राज्यकर्ते होते. लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 11 नंबर. ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य खालीलपैकी कोणाचं? ग्रामसभा कोण आयोजित करतं? तर हे ग्रामपंचायतचा सचिव, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रामसेवक. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर कोण असतो सचिव? ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? मग ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. अजून एक प्रश्न विचारला जातो, जर सरपंच या ग्रामसभेला अनुपस्थितीत असेल, गैरहजर असेल, तर अध्यक्ष कोण असतो? तर अध्यक्ष कोण असतो? उपसरपंच असतो. आणि तो जर नसेल तर काय असतो? ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा ग्रामसभेचा अध्यक्ष होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलं जातं की ग्रामसभा कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? तर कोणतं? 243A. लक्षात ठेवायचं, 243A. आता हे लक्षात ठेवा. कसं ठेवा? तुम्हाला 143 माहीत असेल, 143 ऐवजी 1 खुडायचा आणि 243 लिहायचं. ठीक आहे, आणि पुढे 1 काढायचा. महत्त्वाचं कलम आहे, लक्षात ठेवा. वारंवार परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, ग्रामसभेची गणपूर्ती किती सदस्य होते? तर गणपूर्तीला काय पाहिजेत? एकूण सदस्यापैकी 15% लोक पाहिजेत किंवा
कमीत कमी 100 मतदार पाहिजेत, ठीक आहे. एक तर गावातील मतदारापैकी 15% मतदार किंवा कमीत कमी 100 मतदार, दोन्हीपैकी एक गोष्ट असेल तरच त्या ग्रामसभेची गणपूर्ती होती, म्हणजे ग्रामसभा आपण चालू करू शकतो, ठीक आहे. पुढचा 12 नंबर, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पाहिजे काय विचारलंय? राज्य लोकसेवा आयोग विचारलंय. मग राज्य जर असेल तर कोण नेमणूक करील? राज्यपाल करील, ठीक आहे. पण महत्वाचं कुठं चुकतं मी तुम्हाला सांगतो. नेमणूक कोण करतंय? राज्यपाल. पण आता इथं लक्षात ठेवा, ही नेमणूक राज्यपाल करतात पण कोणाच्या सल्ल्याने करतात? तर ते मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने करतात. म्हणजे इनडायरेक्टली नेमणूक कोण करतो? मुख्यमंत्री करतो. त्याच्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 312 नुसार केली जाते. आता इथे लक्षात ठेवा, जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांची नियुक्ती कोण करतं? पहा, राज्यपाल करतो. त्यांना शपथ कोण देतं? राज्यपाल देतो. परंतु त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल किंवा त्यांना बडतर्फ म्हणजे काढून टाकायचं असेल तर हे कोण कोणाकडे अधिकार आहेत? हे फक्त राष्ट्रपतीकडे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे राज्यपाल जरी सदस्याची किंवा अध्यक्षाची नियुक्ती करीत असला तरी त्यांना कामावरून काढून टाकू शकत नाही, त्यांची बडतर्फी करू शकत नाही. किंवा एखाद्या सदस्याला राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाच्या नावाने द्यावा लागतो? राष्ट्रपतीच्या नावाने द्यावा लागतो. आणि यांचा कालावधी किती असतो? पहा, एकतर 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष, यापैकी जे अगोदर होईल ते त्यावेळेस काय होतात? रिटायर होतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, एक मिनिट. प्रश्न क्रमांक 13 आहे, काय विचारलंय? भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? कॉमन प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय कुठं आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मग याची स्थापना कधी झाली? 1950 झाली. आणि कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली? तर कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, जिल्हा परिषदेची किमान व कमाल 150 सदस्य संख्या असते. काय किमान व कमाल? म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर किती असतात? 50 ते 75 सदस्य असतात. आता ही सदस्य संख्या बदलासाठी विधेयक आलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर अजून जिल्हा परिषद अस्तित्वात आलीच नाही, म्हणजे निवडणुका झाल्या नाहीत, म्हणून सध्या तुम्हाला 50 ते 75 हेच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न 15 नंबर, साधारणपणे डॅश लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो. किती लोकांमागे एक जिल्हा परिषद सदस्य असतो? तर तो 40,000 लोकसंख्येमागे असतो, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील किती% जागा महिलांसाठी राखीव आहेत? हा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील किती% जागा महिलांसाठी राखीव आहेत? तर किती? 50% जागा राखीव आहेत. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC आणि ST साठी स्थानिक स्वराज्य संस्थाला किती आरक्षण आहे? तर हे टक्केवारीत आरक्षण नाही, तर हे आरक्षण कशात दिलं जातं? लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं जातं. म्हणजे त्यांची जेवढी लोकसंख्या असेल त्या प्रमाणात त्यांना काय केलं जातं? तिथं प्रतिनिधित्व दिलं जातं, ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, ग्रे हाऊंडस हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? कोणतं? ग्रे हाऊंडस हे कोणतं पथक आहे? नक्षल विरोधी पथक आहे. मग हे कोणाचं आहे? तर हे तेलंगणा राज्याचं आहे. पण आता एक महत्त्वाचं ठेवायचं, लक्षात ठेवायचं की या पथकाची स्थापना कधी झाली? 1989 झाली. पण ही स्थापना कोणी केली होती? तर ही आंध्र प्रदेश राज्याने केली होती. पण आता काय झालं? आंध्र प्रदेशचं विभाजन झालं, त्याच्यामधून तेलंगणा नवीन प्रदेश निर्माण झाला, म्हणून सध्या हे जे पथक आहे हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या दोन्ही राज्यामध्ये काय कार्यरत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा 17 नंबर, जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशुदिन कधी असतो? 4 ऑक्टोबरला असतो, ठीक आहे. काही महत्त्वाचे जागतिक दिन आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, मग जागतिक पक्षी दिन कधी असतो? 14 मे. जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै. जागतिक चिमणी दिन 20 मार्च. आणि जागतिक कासव दिन 23 मे. सगळे दिन काय आहेत? IMP आहेत. तुम्हाला जागतिक दिन हे तोंडपाठच असले पाहिजेत, याच्यावरती प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेले आहे, ठीक आहे. पुढचा 18 नंबर, वय शोधण्यासाठी कार्बनचे कोणते रूप वापरले जाते? कोणतं वापरलं जातं? कार्बन 14 वापरला जातो, ठीक आहे. वारंवार प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 19 नंबर, पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक कोण आहे? कार्बन सिंक कोण आहे?
तर ते महासागर आहे. प्रश्न जशाच्या तसा तुम्हाला रिपीट होऊ शकतो. हे दोन्ही प्रश्न जशाच तसे बऱ्याच वेळेस रिपीट झालेले आहे. ठीक आहे, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 20 नंबर. काय विचारलंय? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? आता या ठिकाणी कोणत्या ग्रामपंचायतीचं सांगायचं तुम्हाला? आपल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्ष आहे हे सांगायचं आहे. याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपवरती नक्की शेअर करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.